शेतकरी मित्रों पावसाळा सुरू झालेला आहे आणि कडक असा उन्हाळा नुकताच संपलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपली पीक जी आहेत आता आणि जी लावणार आहोत या सर्वांची जी सुरक्षा आहे ती धोक्यामध्ये आहे। तर आज परिस्थिती अशी आहे की जमिनीमध्ये टीडीएसचं प्रमाण ईसी आणि पीएच हा नॉर्मल लेवल पेक्षा कितीतरी हाय झालेला आहे। सलाइन सॉइल होऊन गेलेली आहे, त्याचबरोबर अशा जमिनीमध्ये पिकट पण धरत नाहीये। पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची टॉक्सिसिटी आज बघायला मिळते, ज्याला शेतकरी चुकून रोग असं म्हणतात। मित्रो जसं वातावरण बदललं, मौसम बदलला की सर्वांना इन्फेक्शन होत असतं, बरोबर, माणसांना प्राण्यांना तसं वनस्पतींना पण होतं। पण सध्याची जी परिस्थिती फार भयंकर आहे, कशामुळे गेल्या काही 3-4 वर्षामध्ये खूप वेगाने जमिनीची धूप होते, खूप वेगाने क्षारतेचं प्रमाण वाढतंय आणि आता ही क्षारता केवळ जमिनीपुरती महत्वाची राहिली नसून ही पाणी आणि हवा या दोघांमध्ये पण पसरली आणि त्याच्यामुळे शेतीवरती काय दुष्परिणाम होत आहे, आज शेतकऱ्यांना काय समस्या येत आहे ह्याच्यावरती आपण एक छोटासा सुंदर असा व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय। चला आपण सुरुवात करूया मित्रांनो की येणारा जो सीझन आहे पावसाळ्याचा हा आणि जो जाणारा उन्हाळ्याचा सीझन आहे या दोन्ही सीझनचा परिणाम आपल्याला चांगला कसा फायदा करून घेता येईल आणि आपली शेती जी आहे ती सुरक्षित कशी करता येईल या विषयावर चर्चा करूया। आज जर समस्या जर पाहिल्या शेतकऱ्यांच्या तर डाळिंब पिकाचे शेतकरी असो, टोमॅटो असो, भाजीपाला असो, शेतकरी आम्हाला मेसेज करतात, सर हे काय झालं, असं कशामुळे होतं, पाण्यात पिवळी पडतात, करपतात, शेंडा मरतो, करपून जातो अचानक, अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट, बॅक्टेरियल ब्लाइट, सगळे ब्लाइटच झाले ना, लाईट नाही कुठे, ब्लाइट सगळे आहे की नाही, आणि यांना लाईट घेऊन चालणार नाही, बरोबर ना। त्याच्यानंतर अशा प्रकारचं जीवाणूजन्य कल्प पण आपल्याला बघायला मिळतो, मळ बघायला मिळते, डम्पिंग असेल किंवा सनबर्निंग म्हणतात काही लोक याला, ऍक्च्युली ही टॉक्सिसिटी असते। सनबर्निंग हे वरच्या बाजूला व्हायला पाहिजे, हे साईडला होते म्हणजे काय टॉक्सिसिटी आहे, म्हणजे फायटोटॉक्सिसिटी हा एक टर्म सध्या पुढे येतोय। फायटोटॉक्सिसिटी म्हणजे कुठल्याही रासायनिक पदार्थांचा किंवा कृत्रिम पदार्थांचा पिकावर होणारा विषारी परिणाम, त्याला काय म्हणतात फायटोटॉक्सिसिटी। आणि हा जो प्रकार आहे हा जमिनीतून, नंतर झाडाच्या अंतर्गत आणि हवेतून, असा तीन प्रकारे झाडावरती काय होतोय बुमऱ्यांग होतोय, ते आपण बघायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं अशा प्रकारे पानं एकदम अचानक करपून जातात, हे पाणी कमी असल्यावर होतं असं वाटतं लोकांना, पण तसं नाही, खाली तो ओला असतो, भरपूर पाणी असतं शेतकऱ्यांकडे, तरी पण असं होतं। अशा प्रकारे आपण ते फॅक्टर आता इथं बघतोय, आपण पूर्ण पपईचं झाड पिवळंच पडून गेलंय, आता त्याच पपईचं तुम्ही जर खालचं झाड बघितलं ते असं जसं आपण एखादी आई कशी लागते, झळाय कसं लागतं उन्हाच्या, त्यांनी ते झळेने असं झालं की असं वाटतं। पण मित्रांनो हे उन्हाच्या झळेने नाही झालेलं, कारण त्याला झाला असं हे पण पान व्हायला पाहिजे, असं थोडी एका पानामध्ये असं चटका दिला सूर्यनारायणाने असं होतं का, नाही, त्याच्यामध्ये एकच पान झालंय म्हणजे वेगळं कारण आहे। पाठीमागे तुम्हाला पिवळेपणा दिसतोय व्हायरस सारखा, इथं पण तुम्हाला क्लोरोसिस झालेलं आहे, क्लोरोसिस म्हणजे काय झालं, तिथलं क्लोरोफिल जळून गेलेलं आहे, हरिद्रव्य जळून गेलं, त्याला क्लोरोसिस असं म्हणतात, बरोबर ना। इथे पण पान मेलेलं आहे, अचानक ते डाय झालेलं आहे, तर डाय बॅग सारखं तुम्हाला ते बघायला मिळतंय। इकडे टोमॅटोच पण तीच हालत आहे, जी ह्या पिकाची आहे, जी या पिपईची आहे, जी आपण डाळिंबाची पहिली, तीच पण टोमॅटोची हालत आहे, याला फायटोटॉक्सिसिटी असं म्हणतात। ओव्हरऑल याच्यातून पुढे रोगांचा जन्म होतो, बरोबर आहे। आपण डाळिंबाची फळं बघतो त्याच्यावरती पण असा खरड्यासारखा प्रकार होतो आणि हे सगळे जे प्रकार आहेत मित्रांनो, हे सर्व प्रकार हे कशामुळे होत आहेत याचाच आपल्याला आज अभ्यास करायचा आहे। आणि खरं तर हे उन्हाळ्याचे परिणाम आहेत की अजून कसले परिणाम आहेत हेच आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे, त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत। सध्या उन्हाळ्याची तीव्रता संपून पावसाची सुरुवात होत आहे, होणार आहे, उष्णतेचा ताण व पावसाळ्यातील जास्त आर्द्रता, उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा ताण असतो, स्ट्रेस, बघा तुम्ही सकाळी जेवण करा आणि उन्हामध्ये काम करा, मानसिक लवकर थकून जातात, का बरं, म्हणजे उन्हामुळे तुमच्या शरीरातली ऊर्जा काय होते, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वेगाने खर्च होते, सेम गोष्ट झाडाची होते।
झाडाला स्वतःच तापमान संतुलित करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जन करावं लागतं पाण्याचं, आणि त्याच्यामुळे उष्णतेचा काय तयार होते, ताण तयार होतो. पावसाळ्यामध्ये जास्त आर्द्रता असते, हवेमध्ये ह्युमिडिटी जास्त असते, तर मग बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जातो. खाली जर पाणी जास्त झालं तर झाडाला ते पाणी बाहेर फेकायचं असतं, झाड कन्फ्युजन मध्ये जात. यावर आपण एसिडिटी मध्ये कशी मात करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तुम्हाला मी एक छोटस उदाहरण देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आज जे आमच्या बाबतीत घडतंय शेतीमध्ये, तर ते फक्त उष्णतेमुळे होत आहे का? नाही. जे तुमची पानं मरतात ही सगळी समस्या जी येत आहे, किंवा काही शेतकरी म्हणत असतात आमची साईजच होत नाहीये, ह्या सर्व समस्या कशामुळे येत आहे? तर मित्रांनो, ह्याचं उदाहरण मी तुम्हाला दुधाच्या बाबतीत देईल. आपण जर गॅसवरती एका बाजूला पाणी टाकवलं ठेवलं आणि एका बाजूला दूध ठेवलं, तर दूध काय होतं? ओतू जात, पाणी जात नाही. का जात नाही? उत्तर सोपं आहे, दुधामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट आणि शुगर यांचे फायबर्स आणि मॉलिक्युल्स एकमेकांमध्ये काय होता? बॉन्ड होता, त्याची जाळी तयार होते, आणि त्या जाळीमधून पाण्याची जे वाफ झालेले मॉलिक्युल्स आहेत ते बाहेर निघू शकत नाही. मग ते पाण्याचे वाफ झालेले मॉलिक्युल्स काय करतात दुधात त्या पाण्यातले? ते त्या जाळीला वर फेकण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्यामुळे ती जाळी जेवढी ताकदीने ते वर फेकतात त्याच्यामध्ये करोडो बबल्स तयार होतात. त्या बबल्स भोवती ह्या जाळीचं काय तयार होतो? लेयर्स. बरोबर आहे? आणि मग एक प्रकारे बबलचा एक मोठा फुगा आणि त्याच्यावरती एक लेयर साईचा, अशा प्रकारे तो भाग वरती उचलला जातो, फोर्सफुली फेकला जातो, ज्याला आम्ही काय म्हणतो? दूध काय आलं? मित्रांनो, या अशा प्रकारे जे साय तयार होते, म्हणजे ते जे दूध उतू गेलं तिथे ते टेम्परेचरमुळे गेलं की वाफेला बाहेर निघण्याची जागा न मिळाल्यामुळे गेलं? करेक्ट. म्हणजे फायबरनी त्या सगळ्या लॅक्टिक ऍसिड असेल किंवा त्याच्यामध्ये जे काही तुमचं फॅट असेल किंवा तुमचे कार्बोहायड्रेटचे फायबर्स असतील ह्या सगळ्यांनी काय केलं? त्याला बॉम्ब केलं. बरोबर हे चला. मग आता हीच प्रक्रिया आपल्या झाडाच्या बाबतीत कशी घडते? जमिनीमध्ये हे जे क्षार असतात ते पाण्यातून येतात. आपण पाणी भरलं की पाण्यामध्ये क्षार जमिनीमध्ये येतात पाण्याबरोबर, पाण्या सुद्धा बाष्पीभवन होऊन जातं, मग क्षार मात्र तिथेच राहतात. हे एकदा घडतं का? नाही, हे सतत चालू आहे गेल्या काही वर्षांपासून. आणि शेतकऱ्यांचा वॉटर सोल्युबल वापरण्याचं जो प्रमाण आहे ते फार वेगाने वाढले. पाण्यामध्ये टीडीएस वाढला म्हणजे काय? टोटल डिझॉल्व्ड सॉल्व्हंट. टोटल डिझॉल्व्ड सॉल्व्हंट म्हणजे त्या पाण्यात विरघळू शकणारं जे काही द्रव्य आहे ते सगळं त्याच्यामध्ये विरघळलेलं आहे आणि त्याचं प्रमाण वाढतंय. नॉर्मल पिण्याच्या पाण्यामध्ये किती असतो? 100 असतो टीडीएस. परंतु तो शेतीमध्ये फार तर 200-250-300 feet, पण तो जेव्हा 400-500 क्रॉस करतो तेव्हा तो अडथळा तयार करतो. आणि मग तो जमिनीमध्ये अशा प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये तो मातीच्या मॉलिक्युलला बाउंड करतो, सिमेंट सारखा माती कडक करतो, आणि कडक करूनही जर असे जे येत राहिलं तर मग खाली जे निचरा होणारं पाणी आहे त्याचा वेग ब्लॉक करतं आणि संपूर्ण क्षार वरच्या थरामध्ये काय होता? जमा होता. अशा प्रकारे क्षारांचा एक लेअर तयार. म्हणजे हीट जास्त असेल त्यावेळेस क्षार पाण्याला काय करतात? आणखी कारण पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण वाढवतं, त्यावेळेस पाणी घट्ट होत जाणार. जसजसं दूध आटणार तसं तसं ते कसं कसं होत जातं? चिकट होत जातं. तसंच आहे, तुम्ही बघा काही काही ठिकाणचं पाणी कसं झालेलं असं चिकट, त्याचा फेस होत नाही, त्याच्यामध्ये दाळी शिजत नाही, त्याच्यामध्ये साबणाला म्हणजे साबणाला दात देत नाही, बरोबर कपडे निघत नाही त्या पाण्याने, कारण ते ऑलरेडी काय संपृक्त झालेले सॅच्युरेट झालेले आहेत. त्याच्यामुळे ऑलरेडी जेवढी क्षमता होती क्षार सामावून घेण्याची तेवढी त्यांनी काय केली? ऑलरेडी घेतली. बरोबर आहे? म्हणजे अशा प्रकारे ते मातीतील एक लेअर तयार करतात जेणेकरून मातीतील हवा मोकळी होत नाही, म्हणजेच वापसा कंडिशन येत नाही. हे तर तुम्ही भयंकर बघताय, परंतु याच्या खालच्या अवस्थेमध्ये तर हे दिसत पण नाही डोळ्याने. तसं म्हणतो आम्ही कॅन्सर फर्स्ट स्टेज मध्ये, सेकंड स्टेज मध्ये, थर्ड स्टेज मध्ये. लोकांना थर्ड स्टेज मध्ये कळतो याचे लक्षण दिसायला लागलं. फर्स्ट स्टेज मध्ये दिसतो का? बरोबर ना. एखादी गाय ती गाभण जर राहिली तर ती कळते का पहिल्या 2-3 महिन्यामध्ये? नाही, ती डॉक्टरला कळते किंवा तुम्हाला लक्षण माहिती असेल तर कळते, नाही तुम्हाला ती कळायला लागते डायरेक्ट 5-6 महिन्यामध्ये. तसंच आहे ह्या मातीमध्ये जर क्षारांचं प्रमाण पहिल्या दुसऱ्या स्टेज मध्ये काही कळत नाही, तिसऱ्या आणि चौथ्या स्टेज मध्ये काय लागतं, पाणी भरल्यावर थर यायला लागला की तिसरी स्टेज, आणि अशा प्रकारे वर डायरेक्ट लेअर तयार झाला ही लास्ट स्टेज. त्याच्यामध्ये काही पिकवायचं नाही, काय पिकवायची गरजच नाही.
म्हणजे मातीमध्ये जर हवा खिळती नसेल तर मातीतील जीव जगू शकणार नाही आणि मुळ्या पण जगणार नाही. जीवन म्हणणार पहिले तुम्हाला जीव म्हणणार, बरोबर आहे. तर सध्या जी आहे आमची जी शेती आहे ही थर्ड स्टेज मध्ये पाणी भरलं कळले येतो ती आता या स्टेज कडे चाललेली आहे, बरोबर आहे. म्हणजे ही वादा भयान वादापूर्वीची काय आहे, शांतता आहे, ठीक आहे. हे अशा प्रकारे अशा जमिनीमध्ये काहीच बिकू शकत नाही, कारण जमिनीमध्ये जीव जन्माला येऊ शकत नाही कुठलाच, वनस्पती पण नाही, ठीक आहे. हे जे फोटो आहे मित्रांनो, हा मी 2019 मध्ये आहे म्हणजे 4 वर्षापूर्वी शिर्डी विमानतळावरून ज्यावेळेस मी हैदराबादला गेलो तेव्हा विमानातून काढले आहे. नाथ सागर जलाशय म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, जायकवाडी डॅम म्हणतो, औरंगाबाद पैठण मध्ये. तर त्याचा हा जो लेअर दिसतो तुम्हाला, हा पूर्ण त्याच्या काठावर असलेला लेअर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या वर्षी काय होते त्याच्यामध्ये क्षार, ते क्षार एवढे गेले कुठून, गोदावरी कुठून जाते, नाशिक कुठून, हे सगळे नाशिकचे वॉटर सोल्यूशन. हे तेव्हापासून मी शेतकऱ्यांना जागे करत आलो. हे जर तुम्ही पाहिलं तर ह्या खडकांवरती काय दिसतात, तुम्ही बघा तुमच्या गावामध्ये डोंगर असतील ना, तुम्ही डोंगरांच्या आजूबाजूला बघा, आपल्या गावामध्ये आजूबाजूला डोंगरांमध्ये ज्याच्यावरती काहीच नाही, शेती नाही, काही नाही, डोंगरावरती गुरं सुद्धा चालायला जात नाही, तिथल्या डोंगरांच्या कड्यांना पूर्ण पांढरे पांढरे काय पडलेले, चपटे पडलेले, हे त्याचाच परिणाम आहे. म्हणजे आता ही क्षारता किंवा ही टॉक्सिसिटी फक्त मातीपुरती मध्ये राहिलेली नाहीये. तुम्ही मानलेले केमिकलचे फवारणं, जे फवारणी आहेत ना पेस्टिसाइड्स वगैरे, याची वाफ होते. वॉटर सोल्युबल्स केमिकल्स यांची वाफ होते आणि ती वाफ सगळी हवेच्या लेअर मध्ये, आता पाण्यामध्ये ते मिसळणीच आहे, पाणी दूषित झालं, माती दूषित झालं, आता हवेत पण मिसळले आणि हवेत पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स होऊन ते ह्या डोंगरांना पडतात, डोंगरांना काय पडतात, ही आपण ऍसिड रेन पण चाललेली अशी अवस्था आहे. तसेच झाडांमधील पेशींमध्ये पेशी भित्तिकांवरील पाणी व क्षार मिळून एक लेअर तयार होतो. जसा लेअर आपण बघतोय बाहेर, बघा तुम्ही फार खारट पाणी प्या बाहेर, पिऊन बघा काय होतं, बघा तुम्हाला काय लागते, कोरडे लागते, तहान लागते. तुम्ही फार गोड पदार्थ खा असा पाकामध्ये भिजवलेला, तुम्हाला काय लागते, खूप तहान लागते. कारण तुमचं जे रक्त आहे त्या रक्तामध्ये शुगर लेवल किंवा जे क्षार आहे त्यांची लेवल काय होते, एकदम वाढते. ज्यावेळेस त्यांची लेवल वाढते ते सॅच्युरेशन करण्यासाठी पाणी तेवढं डायल्यूट करण्यासाठी त्याला काय पाण्याची गरज पडते. कारण सेल ज्या होतात त्या सेलमध्ये ज्यावेळेस ते मिनरल्स एंट्री करतात, शुगर असेल किंवा तुमचे मिनरल्स असतील किंवा क्षार असतील, ते एंट्री करतात त्यावेळेस त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हाय झाल्यामुळे त्या सेलच्या पेशी भित्तिकाला काय होतात, डॅमेज होतात. नुसती हवा आली तर आपल्याला काय वाटतं का, पण त्या हवेत जर रीती यायला लागली तर रस्त्याने चालतात. समजा आपल्या पुढे जर वाळूचा ट्रक असेल म्हणजे त्याच्यामागून मोटरसायकल चालवत आहे, वारा जोराचा आहे काय होत नाही, पण जो वाळूचा ट्रक आपल्या पुढे असेल त्याच्यातून येणार जी हवेत येणार जी वाळू आहे ती काय करते, एवढा कशा का, नुसता पाऊस पडला तर काय होत नाही पण गारपीट झाल्यावर सगळं संपून टाकते. हे गारपीटी सगळे तुमच्या पाण्यामध्ये क्षार म्हणजे गारपीट आहे, शांत गारपीट, निवांत, बरोबर आहे. जोर का धक्का बघ धीरे से. हे जे पेशींमध्ये जे कम्युनिकेशन आहे, दोन पेशींमधलं एकमेकांचं कम्युनिकेशन आहे, या पेशीमधून द्रव्य त्या पेशीमध्ये, त्या पेशीमधून त्या पेशीमध्ये सतत कम्युनिकेट होत असतं, ट्रान्सफर होत असतं. पेशी भित्तिका व बाहेरील वातावरण म्हणजे एपिडर्मिस आहे तुमच्या पानाचा बाहेरचा जो लेअर आहे त्याच्यामधून देवाणघेवाण होत असते वायूंची अनेक गोष्टींची, तुमच्या स्तनाकामधून देवाणघेवाण होत असते. नंतर माती आणि मुळांच्या पेशी ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन होत असतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हा पाण्यामधला स्टमॅटो जो आहे यू आय प्रेशन आहे, परंतु अजून तुम्ही जर व्हिडिओ पाहिले मुळांमध्ये, हे पहा इथे पहा, हे तुमचं पेशी भित्तिका आहे पेशीची, बरोबर आहे. आणि ह्या पेशीमधून हे रूट आहे सायटोसोल ह्यामध्ये, ह्याच्यामध्ये बघा इथे तुम्ही जर पाहिलं मिनरल्स वॉटर आणि प्रोटॉन्स हे काय होत आहे, त्यांची काय होती देवाणघेवाण, बघा गेनमध्ये हे बघा. म्हणजे हे जे आहे ह्या पेशी भित्तिकेमधून तिकडे आरपार जातात, पण याची कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं हे घट्ट झालं तर ह्या पेशींना आतमध्ये ओढणं काय होतं, अवघड होतं आणि मग ह्या कोरड्या पडायला लागतात आतून आणि मग ते जास्त पाण्याची काय करतात, डिमांड करतात. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने हे जे कम्युनिकेशन चालतं मित्रांनो,
हे कम्युनिकेशन आपल्याला जर बघितलं या ठिकाणी तर ते डिस्टर्ब होतं. तुमच्या रस्त्यामध्ये जर दगड बिगड पडायला लागले असं अचानक तर तुम्हाला जाणं येणं काय होईल? मुश्किल होईल. बरोबर ट्रॅफिक काय होईल? जाम होईल. एखादी गाडी जर रस्त्यामध्ये बंद पडेल किंवा काही लोकांनी दगड आणून टाकले तर ट्रॅफिक काय होते? जाम होते. तशीच ही जी पेशींची ट्रॅफिक आहे, पाण्याची देवाणघेवाण, अन्नाची देवाणघेवाण, ह्या सर्व गोष्टींवरती मोठ्या प्रमाणामध्ये काय पडतो? प्रभाव पडतो, दुष्परिणाम पडतो. आणि मग वनस्पतीच्या बाह्य त्वचेमधून बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, मुळांचं पाणी शोषून घेण्याची क्षमता काय होते? कमी जास्त होते. आणि अशा प्रकारे आपण त्याच्या सेल असतात त्यांच्या त्या रिजिड होतात, त्याच्यावरती प्रेशर वाढतो आणि प्रेशर वाढलं की त्या बस्ट होतात. सेल ज्या वेळेस बस्ट होतात त्यावेळेस काय होतं? एक सेल मेली ती डॅमेज झाली ना, एक मेली तर ती पेशी तिथून काढून ती तुमच्या तो व्हॅक्युलामध्ये जमा होते, व्हॅक्युलामधून ती बाहेर काढून जाते. बरोबर ना? वेस्ट मटेरियल. पण जर मोठ्या प्रमाणात पेशी जर डॅमेज व्हायला लागल्या तर एखादी टिश्यू डॅमेज होऊन जाते. आणि टिश्यू डॅमेज झाली की आपल्याला बाहेरून पानांवर, फळावर, काडीवर त्याचे लक्षण दिसायला सुरुवात होते. मित्रांनो, पिकांमध्ये कर्प्याची समस्या जी दिसते तुम्हाला, मर दिसते, विल्ट दिसतो किंवा अजून काही पिवळेपणा दिसतो, अशा प्रकारे ही प्रक्रिया होते. सुरुवातीच्या काळामध्ये ते झाड त्या स्ट्रेसला मॅनेज करण्याचं काय करतं? प्रयत्न करतं. आणि ह्या प्रयत्नामध्ये त्याची भरपूर एटीपी एनर्जी काय होते? खर्च होते. म्हणजे ज्या एनर्जी म्हणजे झाड काय करणार होतं? स्वतःचा विकास करणार होतं, फळ वाढवणार होतं, शेण वाढवणार होतं, फूल आणणार होतं, त्याची वाढ करणार होतं, फंदे आणणार होतं, ही सर्व एनर्जी त्याची तिकडे वापरली जाते. आणि मग त्या झाडावर काय होतं? ते कमजोर पडतं. आणि आपण सर्वांना माहितीच आहे, एसएटी मध्ये आम्ही सगळ्यांना सांगतो कमजोरीमुळे मग रोग येणारच आहे. मग तुम्हाला सायंटिस्ट म्हणतील, तज्ञ म्हणतील, नाही साहेब हा रोग आहे. बरोबर आहे, नंतर रोगच येणार आहे. कमजोरी आल्यानंतर रोग येणारच. पण ही कमजोरी आली कशामुळे हे आपण इथं समजून घेतलं पाहिजे. कर्पा बुरशीजन्य रोग, परंतु सेल बस झाल्यामुळे होतो. आधी सेल बस होते मृत. बघा, कुठलीही बुरशी ही मृत पेशींवर लवकर येते किंवा कमजोर पेशींवर येते. ताज्या तवाण्या आरोग्य असलेल्या निरोगी पेशीवर कधीही कुठलाही रोग किंवा बुरशी आक्रमण करू शकत नाही, कारण त्याला ऍक्सेस मिळत नाही ना. बरोबर आहे? म्हणजे त्याच्या एपी वाढण्यासाठी, आतमध्ये एंट्री मिळण्यासाठी ती पेशी काय पाहिजे? कमजोर पाहिजे. मला सांगा, ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहे, वॉचमन आहे, पूर्ण संरक्षण प्रणाली आहे, गार्ड्स आहे, हत्यारबंद, तिथे दरोडा टाकणं सोपं आहे का? नाही. तिथे काहीच नाही, तिथे दरोडा टाकणं काय सोपं आहे? हा म्हणताय. मग हे रोग तिथे त्याच्यामुळे येतात. मग रोग डम्पिंग वगैरेच्या समस्या येतात ते त्याच्यामुळे. जास्त टीडीएस आणि विषाक्तपणा हा आजच्या काळातील सर्वात मोठी काय गंभीर समस्या आहे. सायटोटॉक्सिसिटी अँड टीडीएस, ईसी, पीएच. पण मेन बेस काय? सलिनिटी. म्हणजे काय? क्षारता हा मेन समस्या आहे. आता टॉक्सिसिटी कशामुळे आली? विषारी रसायनामुळे. आणि टीडीएस कशाने वाढला? सगळ्या एक्स्ट्रा मिनरल्स मुळे. एक्स्ट्रा जे काही तुम्ही फिडिंग करता झाडाला, अनावश्यक झाडाला नकोय पण तुम्ही देता, त्याच्यामुळे काय होतं? क्षारता वाढते. बरोबर? जर पिकातील उष्णतेला बाहेर पडण्यासाठी मोकळी जागा मिळालीच नाही तर ती पिकामध्ये काय करते? घातक. आता कसं आपलं बघायचं? बघा, हे या ठिकाणी बघितलं, उन्हात आपल्याला मातीवर चालताना जास्त चटका बसतो की समुद्राच्या वाळूवर? गावाच्या वाळूवर पण चटका बसतो. पण तुम्ही समुद्राच्या वाळूवर कधी चाललात का? मी चेन्नईला गेलो होतो तेव्हा तिथल्या चिन्नास्वामी स्टेडियम जवळ अनिकेत सर आणि मी, आम्ही दोघं ज्यावेळेस त्या समुद्र, तिथून समुद्राची किनारपट्टी जी आहे तिथं बीच कमीत कमी 500 मीटर रुंदीच आहे, वाळूच आहे. जाताना बुट घालून गेलो कसं कसं. तिथे गेल्यानंतर एक टाईल आलं, एक लाट आली, त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या बुटामध्ये पाणी गेलं. मग ते सॉक्स वगैरे काढावं लागले, लवकर यायचं होतं, फ्लाईट लवकर होती. तर ते सॉक्स काढून ज्यावेळेस मी निघालो रिटर्न, अक्षरशः ते 1/2 किलोमीटर चालताना मला आईचं दूध आठवलं. माझे पाय आता रक्तच बाहेर पडलेले काय, एवढे भयंकर चटके बसत होते. तेवढे चटके आपल्या वाळूवर नाही बसत कधी, गावच्या वाळूवर. त्याचं कारण काय? मातीवर तर बसतच नाही. काय कारण आहे? क्षार. समुद्राच्या वाळूमध्ये क्षारांचं प्रमाण काय असतं? खूप जास्त असत. मग क्षार काय करतात? उष्णता शोषून घेतात, एनर्जी ऍब्झॉर्ब करतात. आणि ते क्षार ज्यावेळेस एनर्जी ऍब्झॉर्ब करतात
त्यावेळेस ते उष्णता तेवढी रिलीज पण करतात. परंतु मातीमध्ये काय होतं, ती उष्णता तेवढ्या प्रमाणामध्ये कॅच केली जात नाही. याचा परिणाम झडाशी कसा होतो थोडासा अभ्यास करूया. आता पाणी झाड काय करत असं मुळांतून पाणी घेतं आणि झाडाच्या माध्यमातून पानांमध्ये पसरवतो आणि पानांच्या माध्यमातून हवेत देतं सोडून, जेणेकरून झाडाचं टेम्परेचर काय राहतं मेंटेन. हे उन्हाळ्यामध्ये घडलेली गोष्ट आहे. आता पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस हत्ती आणि चित्र नक्षत्र येणार आहे चित्ताचे, त्यावेळेस प्रचंड बघा ऑक्टोबर हिट ना म्हणतो, म्हणजे ऑक्टोबर हिट कशी असते हत्ती ह्या उन्हाळ्यापेक्षा भयंकर असते, कारण त्यावेळेस ह्युमिडिटी फार असते, उन्हाळ्यामध्ये ह्युमिडिटी तेवढी नसते, बरोबर आहे. आता आपण जर पाहिलं तर हे पाणी ऍब्झॉर्ब करताना जर पाण्याचा टीडीए जास्त असेल खाली खूप शांत असेल तर मुलांना ते ऍब्झॉर्ब करताना काय होणार आहे, हर्ट होणार आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस एक क्षार मध्ये एंट्री करणार आहे बाष्पीभवन तर होणार आहे पाण्याचं, पण मिनरल्सचं बाष्पीभवन होणार आहे का, ते मिनरल्स कुठे राहणार. जे लोक हे रासायनिक फर्टिलायझर्स वापरतात ते मिनरल्स सगळीकडे थांबून राहतात झाडामध्ये. समजा तुम्ही एखादं केमिकल फवारलं, ते केमिकलचं पाणी तुम्ही फवारलं पाणी उघडून जाईल, पण त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स होते ते कुठे राहणार. आज जे रेसिड्यू फ्री किंवा पीएच आय म्हणतो, बरोबर आहे ना, प्री हार्वेस्टिंग जे काही तुमचा पिरियड आहे इंटरवल आहे तो किती आहे हे विचारतो प्रत्येक औषधाचा केमिकल मध्ये का, त्याचा रेसिड्यू किती दिवस राहतो त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक मिनरल्स आणि पेस्टिसाइडचे रेसिड्यू त्या पिकामध्ये राहतात आणि ते जे रेसिड्यू आहे ते झाडामध्ये जमा होतात, झाडाला ते फेकून देण्याची व्यवस्था झाडाकडं आपल्याला उलटी होते, आपल्याला डिसेंट्री होते माणसाला जनावरांना. फायटोटॉक्सिसिटी आपल्याला झाली तर आपण काय करतो ती रिलीज करतो, शरीराने तशी व्यवस्था केली आहे पण वनस्पती कधी यंत्रणा नाही. आणि मग त्या यंत्रणेचा परिणाम असा होतो की त्याला एखादी फांदी, एखादं पान किंवा एखादं कधी कधी पूर्ण झाड त्याला काय करावं बळी द्यावं, ते डायरेक्ट त्याची पूर्ण सिस्टम कोलॅप्स होऊन जाते. बघा आपण वाटीमध्ये मिठाचं पाणी ठेवलं, जर पाणी उडून जातं पण खाली काय शिल्लक राहतं, तसं झाडामध्ये जातं, बरोबर, वाटी झाकून गेली पूर्ण काय साचल्यामुळे मीठ साचल्यामुळे. हीच प्रक्रिया झाडामध्ये घडते. दुष्काळ पडल्यानंतर झाडातील आंतरिक रसाची कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे क्षाराचे काय काय होते ब्लॉकेज तयार होते, तेच व्हेन्स आहे आतमध्ये त्या ब्लॉक होतात, ज्यावेळी दुष्काळ पडतो त्या व्हेन्स ब्लॉक होतात आणि तिथल्या टिश्यूला मारून टाकतात. जसे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झालं की काय होतं माणसाला, जशी जर कोलेस्ट्रॉल जमा झालं की त्या एरियामध्ये रक्तपुरवठा काय होतो बंद होतो, रक्तपुरवठा बंद झाला तिथला टिश्यू काय होतो डेड होतो, ऑक्सिजन आणि ग्लुकोज न भेटल्यामुळे, आणि तो डेड झाला की तिथलं पंपिंग बंद होतं. मग ज्या भागाचं पंपिंग बंद लगेच मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला की मेंदू काय करतो स्ट्रोक देतो, ज्याला अटॅक असं म्हणतो. मग अशा प्रकारे ही प्रक्रिया झाडामध्ये घडते, बरोबर आहे. झाडामध्ये ज्यावेळेस ही दुष्काळ पर्यंत प्रक्रिया घडते झाडाचे झायलेम आणि फ्लोएम हे काय होतात हर्ट होतात. झायलेम आणि फ्लोएम मधून आतमधून इन्फेक्शन होतात आणि हे जे इन्फेक्शन होतात केमिकलचे त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये झाडं मरतात. पूर्वीच्या काळी दुष्काळ पडायचं त्यावेळेस बागा मरत नव्हत्या, सुकून जायचं, फार तर शेंडे जेवण जायचे, पावसाळा म्हणा की परत जिवंत व्हायचे. पण आता काय डायरेक्ट सरंडेत का, त्याच्या आतमधल्या व्हेन्स काय होतात पूर्ण इंटरनल सिस्टीम ब्लॉक होऊन टाकतात आणि त्याच्यामुळे आज मन रोगाचं प्रचंड प्रमाण काय झालंय. शेतकऱ्यांना वाटतं की जमीनच नासली म्हणून नाही, आता पान तुमची वनस्पती पण नासली आतून, बरोबर आहे. काही जण एसिटी वैदिक वापरतात पण मागच्या सीझन मध्ये त्यांच्या झाडाला भरपूर काय झालं असतं डॅमेज, पण एसिटी वैदिक मध्ये जर तुम्ही जर सातत्य ठेवलं आणि खूप फोर्सफुली वापरलं, तर जस्ट आपण एक व्हिडिओ बघितला मी काल सकाळ, तर पूर्ण मेलेली बाग त्यांनी विकत घेतली होती आणि त्या मेलेली बागला त्यांनी आता काय केलं तारून आणलं. मित्रांनो हे शक्य कशामुळे झालं, त्याची टॉक्सिसिटी फायटोटॉक्सिसिटी रिलीज केली कशाने, वैदिकने रिलीज केली आणि तेच आम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे झाडाची रूट सिस्टम, झाडाची इंटरनल सिस्टम आणि झाडाची जी एरियल सिस्टम आहे म्हणजे हवेमध्ये संपर्क येणारी पानं फुलं फळं, नुसतं पानांना परिणाम होतो का फायटोटॉक्सिसिटीचा नाही, फळांवर होतो फुलांवर पण होतो, बरोबर आहे. मित्रांनो ही कंडिशन अशी झाल्यामुळे हे जे तुम्ही बघताय झायलेम आणि फ्लोएम ह्याच्यामध्ये पण एक्सचेंज होत असत, हे जे एक्सचेंज आहे हे एक्सचेंज बंद होतं, देवाणघेवाण बंद होते,
लॉकडाऊन मध्ये काय झालं, देवाणघेवाण कित्येक कुटुंबांना जीव गमवावा, म्हणजे त्यांना कोरोना झालेला नव्हता तरी पण जीव गमवला. का? वेळेवर अन्न धान्य मिळालं नाही, मजुरी मिळाली नाही, पैसे मिळाले, उपोषी मारावं लागलं, देवाणघेवाण बंद झाली. मित्रांनो, अशा प्रकारे हे जे ब्लॉकेज आहे, हे ब्लॉकेज त्या ठिकाणी अशा प्रकारचं डिस्टर्बन्स तयार. शेतकरी जमिनीतील विषाक्तपणा धरण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुरशीनाशकांचा वापर करतात. बघा, आजकाल कुठलेही पीक लावा, शेतकऱ्यांना असा सल्ला दिला जातो की पहिले 2-3 ड्रिंचिंग तुम्हाला बुरशीनाशकाचे करावीच लागतात. मित्रांनो, ही आता एक ताजी घटना आहे. एक शेतकऱ्यांनी काय केलं की जे मँकोझेब आहे बुरशीनाशक, ते ड्रिंचिंग करताना एकरी 500 ग्रॅम केलं, त्याचं प्रमाण फक्त 100 ग्रॅम, आणि त्याची तात्काळ फायटोटॉक्सिसिटी आली आणि पूर्णचे पूर्ण 30,000 रुपये त्यांचे जवळ गेले. मित्रांनो, हे का झालं, असं का झालं? कारण ते सोपं आहे, केमिकलने तुम्ही केमिकलचा उपचार करू शकत नाही. ज्या पद्धतीने केमिकल जमिनीमध्ये टाकतोय आम्ही, केमिकलमुळेच काय करतोय, विनाश उडवतोय. म्हणजे वॉटर सोल्युबल असेल किंवा पेस्टिसाइड्स असतील, यांनीच आमचा काय उडायला, विनाश उडायला. म्हणजे कसं झालं बघा, उदाहरणार्थ आपण कात्रीने कापतो तर कात्रीने शिवता येईल का? शिवाय सुई लागेल. केमिकलने केमिकलचा प्रभाव दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे तुकडे केलेल्या वस्तूचे आणखीन तुकडे करणं. डिड यू गेट माय पॉइंट? येस सर. हे म्हणायचं आहे. आणि म्हणून आज शेतकऱ्यांची ही संभ्रम आहे की आम्ही आमच्या शेतीमध्ये उपचार करतोय. नाही, तुम्ही अपाय करताय. मराठीमध्ये म्हणे, काट्याने काटा काढणं, बरोबर आहे, लक्षात ठेवा. तुम्ही सुईला लागू करू शकता, कात्रीला नाही. सुईने तुम्ही फाडू पण शकता आणि शिवू पण शकता, परंतु कात्रीने कापलेलं तुम्ही शिवू शकत. आणि म्हणून सुईचं महत्व आहे, सुई ही काटा आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी केमिकल म्हणजे काय, कात्री आहे, तिला फक्त कापायचं नाही, तुमचं फक्त खिस्सा कापते, बस. जमिनीच्या सुपीकतेचा खिस्सा कापते, सेंद्रिय कर्माचा खिस्सा कापते, भविष्य कापते तुमच्या शेतकऱ्याचं, राईट, पुढच्या पिढ्यांचं. शिवायचं काम नाही करत, मग एसएनडीमध्ये काय करते, शिवण्याचं काम. जे तुकडे झाले त्यांना काय करते, एक जीव करते. योग आहे, हे योग आहे, हा वियोग आहे, बरोबर आहे. या सगळ्या म्हणजे आपण जे बघितलं की या सगळ्या फवारणी घेऊन आपण केमिकलनी कंट्रोल करू शकत नाही या सगळ्या समस्यांना, हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. उलट त्या फवारण्यांनी आणखी समस्या आम्ही काय करतोय, बरोबर आहे. कारण केमिकल हे पिकाचं अन्न नाही आणि उपचारही. वैदिक काय म्हणतं की अन्नाच्या माध्यमातून, आहाराच्या माध्यमातून समस्यांचं निवारण करा, बरोबर आहे. अन्न हेच औषध आहे, तोच उपचार आहे. आता या ठिकाणी आपण ह्याच्यावरती सुंदर अशी जादुई ट्रीटमेंट आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला पाण्यासाठी आणि मातीसाठी अतिशय सुंदर असं उपाय या ठिकाणी, मार्ग आपल्याला सापडलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं, तुम्ही जर ह्या कंडिशन मध्ये जमिनीतून अमृत जल 1-2 ग्रॅम प्रमाण प्रति लिटर घेऊन 72 तास एक पाणी भिजवून ठेवा. तुम्हाला जे काही पाणी घ्यायचंय फवारणीसाठी, जमिनीत नेण्यासाठी किंवा फवारणीसाठी, त्या पाण्याची क्वांटिटी 200 लिटर असेल, 400-500 काय जे असेल, तेवढ्या प्रमाणामध्ये अमृत जल त्यात टाका. ते 72 तास भिजून त्यातला जो अप्पर लेअर आहे तो काढून घ्या, बरोबर आहे. आणि ते पाणी घालावं. एनर्जी गोष्ट होती, जे अमृत जल मी पाणी तयार केलं त्या पर्यंतामध्ये किती, 2 लिटर एकरी एनर्जी गोष्ट, बघा 2 लिटर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क चार्जर जे दूध आहे ते आपल्याला घ्यायचं आहे जमिनीमधून 5 लिटर. ते न तापवलेलं घ्यायचं, लक्षात ठेवा, ताजं दूध, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला सॉइल चार्जर 2 लिटर, एनर्जी बुस्टर 2 लिटर, आणि दूध किती घ्यायचं आहे 5 लिटर. आणि हे मिश्रण आपल्याला हाताने ड्रिंकिंग करायचं अमृत जलने संस्कारित केलेल्या पाण्याच्या माध्यमातून. मग तुमचं बाग असेल तर हाताने करा, जर सलग पीक असेल तर पाटाच्या पाण्याने द्या किंवा ड्रिपने सोबत, ड्रिप हा शेवटचा पर्याय ठेवा. हाताने ड्रिंकिंग हा सर्वात सुंदर पर्याय, ठीक आहे. आणि आपल्याला फवारणीमधून अमृत जलचंच पाणी संस्कारित करून घ्यायचं आहे. ते त्यात काय करायचं, आपला एनर्जी बुस्टर 2-3 मिली किती घ्यायचं आहे, 3 मिली घ्या. टॉक्सिसिटी जेवढी जास्त आहे तेवढं जास्त घ्या. मिल्क चार्जर दूध किती घ्यायचं आहे,
दहा मिली घ्यायचे अगदी 20 मिली घ्या दूधच येते ऐकणे आणि फ्रूट चार्जर आपल्याला जमी घ्यायचे 10 मिली आणि ह्याचा आपल्याला स्प्रे करायचं वॉश करायचं पूर्ण झालं लक्षात म्हणजे अशा प्रकारे आपण ही जी जादुई ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला अमृतजल हे संस्कृत करण्यासाठी स्वयंचलित जमिनीमधून नंतर फ्रूट चार्जर हे फवारणीमधून आणि एनर्जी बुस्टर दोन्ही कडून वापरायचं बरोबर आहे हा जो उष्णता आणि ह्युमिडिटी ह्या दोनांचा जो कॉम्बिनेशनचा जो साईड इफेक्ट आहे जो ताणतणावाचा साईड इफेक्ट आहे तो या जादुई ट्रीटमेंटने कशा प्रकारे दूर करायचा हे तर आम्ही शिकलो परंतु हे ट्रीटमेंट करण्याची जी वेळ आहे ती फार महत्वाची आहे आपल्याला काय करायचं आहे त्याची जी ड्रिंचिंग आहे किंवा ड्रिपमधून सोडण्याची प्रक्रिया आहे ही सायंकाळी करायची आहे म्हणजे ही जी प्रक्रिया आहे जमिनीमधूनची ही प्रक्रिया आम्हाला सायंकाळी करायची आहे कारण रात्रभर वातावरण काय राहतं शांत राहतं जमिनीमध्ये ते बरोबर सेटल होईल आणि फवारणीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आम्हाला सकाळी करायची आहे अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे ऊन पडण्याच्या आत स्टोमॅटा तुमचा ज्यावेळेस ओपन होणार आहे त्याच काळामध्ये तुम्ही जर ही फवारणी केली साधारणतः सकाळी दिवस उगवल्यानंतर 9 वाजेपर्यंत तुम्ही जर ही फवारणी केली तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट याचे मिळतील आता हे अमृतजल तयार कसं करायचं इथे 200 लिटरचा बॅरल घेतलेला आहे त्याच्यामध्ये खाली एक 3-4 बोटावरती 1 किलो बसवा 4 बोटावरती खूप होतो 2-3 इंच आणि त्याच्यामध्ये 200 लिटरमध्ये तुम्ही 1 ग्रॅम प्रमाणे 200 ग्रॅम होतं 2 ग्रॅम प्रमाणे 400 ग्रॅम होतं तुम्ही टाका ते संस्कारित करून 72 तास ठेवा किती तास 72 तास आणि 72 तासानंतर ते वरचं पाणी काय करून घ्या काढून घ्या वरचं पाणी काढून घ्या खालचा लेअर तसाच ठेवा आणि ते तळाशी तसेच फेकून द्या साईड लपवून मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे पाणी वापरायचं अमृतजल म्हणजे आम्ही जे बघितलं आपण परत बॅकला जाऊया आपण या ठिकाणी आम्ही जी जादुई ट्रीटमेंट बघितली या जादुई ट्रीटमेंटमध्ये आम्हाला जमिनीतून एक ट्रीटमेंट करायची आहे जी जमिनीमधली टॉक्सिसिटी काय करेल रिलीज करायची आणि एक हवेतून ट्रीटमेंट करायची जी झाडातली टॉक्सिसिटी रिलीज करेल आणि ही प्रक्रिया आम्हाला जोपर्यंत रिझल्ट मिळते तोपर्यंत काय करायची रिपीट करायची कदाचित तुम्हाला एक ऍप्लिकेशन लागेल 2 लागेल अपूर्ण कंडिशनमध्ये 3 पण लागू शकतं पण एक मात्र करायचं तुम्हाला या आत्ताची जी टॉक्सिसिटी जी तयार झालेली आहे या सर्व समस्येतून शेतकऱ्याची काय होईल सुटका बरोबर आहे त्यानंतर तुम्ही जी काही ट्रीटमेंट करा त्या ट्रीटमेंटमध्ये शेतकऱ्याला 100% काय मिळणार यश मिळणार कारण तुमचं झाड काय होणार आहे पूर्ण शुद्ध होणार आहे सगळी ट्रॅफिक क्लीन होणार आहे जमिनीची व्हेन्स पण काय होणार आहे पूर्ण चॅनल्स खुलणार आहे सगळे बरोबर आहे आणि म्हणून अमृत जल जे आहे ते याच्यामध्ये की फॅक्टर आहे अमृतजल आणि एनर्जी बुस्टर अमृतजल तुमच्या ब्लॉकेजला रिलीज करणार आहे आणि एनर्जी बुस्टर झाडामधला स्ट्रेस रिलीज करणार आहे झाडाला जो ठगवा आला ना तो घालवण्याचं काम कोण करणार एनर्जी बुस्टर आणि अमृतजल काय करणार ट्रॅफिक रिलीज करणार ते पोलीस आहे अमृतजल काय पोलीस आहे पूर्ण साफ करणार आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट फार महत्वाची आहे इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर एससीटी मधीचे रिझल्ट जर मिळत नसतील तुम्ही 100% अमृतजलला मिस करताय तुम्ही अमृतजलचं जर संस्कृत केलेलं पाणी वापरत नाहीये तर मित्रांनो तुमचे रिझल्ट 50% पण येऊ शकता 25% पण येऊ शकता त्याचं कारण आहे आत्ताची जी विषाक्त कंडिशन आहे जी क्षारता आहे ह्या सगळ्या कंडिशनमुळे आपल्याला वैद्यचे रिझल्ट काही काही शेतकऱ्यांना दिसत नाही म्हणून त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आम्ही बनवला जे ऑब्झर्वेशन्स जे अनुभव शेतकऱ्यांचे जे आमच्या ट्रायल्स आहेत याद्वारे आम्हाला हे जे काही नवीन अपडेशन मिळालं ते तुमच्याबरोबर आम्ही शेअर केलं मित्रांनो तर मला खात्री आहे की ज्याप्रमाणे आम्ही आज मिल्क चार्जरला डोक्यावर घेतलंय तसं आम्ही अमृतजलला जर डोक्यावर घेतलं आणि त्याच्यासोबत जर हे एनर्जी बुस्टर दिलं तर मित्रांनो आपली जी काही शेतीची गाडी आहे ही सुसाट वेगाने पाहिल्याशिवाय राहणार नाही तुम्हा सर्वांना त्यासाठी शुभेच्छा आणि पुन्हा आवाजे मी नक्की सांगेल की फक्त ह्या ट्रीटमेंटसाठी अमृतजल वापरू नका वैदिकच्या प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये फवारणी आणि ड्रिंचिंग साठी अमृतजलचं संस्कारित केलेलं पाणीच वापरा आणि आम्ही सांगितलेलं आहे की प्रत्येक लागवडीनंतर प्रत्येक बहाराच्या पहिल्या ड्रिंचिंगच्या वेळेस तुम्ही सॉइल चार्जर बरोबर आणि एनर्जी बुस्टर बरोबर अमृतजलने संस्कारित केलेलं पाणीच घेतलं मित्र अमृतजलच्या अधिक माहितीसाठी अमृतजलचे 2 व्हिडिओ ऑलरेडी आपण युट्यूबवरती पोस्ट केलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे त्याची जी लिंक आहे आम्ही या दोन्ही पण लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोच आहे
परंतु हे जे दोन व्हिडिओ आहेत हे बघून घ्या. हे दोन व्हिडिओंचा अभ्यास करा मित्रांनो, आणि तुम्हाला हे अमृताची ताकद कळेल की तुमच्या पाण्यामध्ये 50% बचत होणार आहे. कारण ऑलरेडी पाणी तुमचं भरपूर ब्लॉक झालेलं आहे. त्याच्यानंतर जमीन मऊ होणार आहे, म्हणजे तुमचं वापसा कंडिशन लवकर येणार आहे. त्याच्या जमीन असलेल्या क्षारांचं उपयोजन होणार आहे. तुमचे जे नुकसान होणार आहे ते तुम्हाला जे विष आहे त्याला हे कशात कन्वर्ट करणार आहे, अमृतामध्ये. म्हणून त्याचं नाव अमृत आहे, बरोबर आहे. ते नुसतं पाण्याला अमृत करत नाही, ते मातीला सुद्धा काय करतं, अमृत करतं. आणि म्हणून आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे काही प्रोडक्ट्स वापरता, जे काही बाकीचे पोषक वापरता, सगळे जे काय त्याला हे काय करतं, एनहान्स करतं, त्याची क्षमता वाढवतं. त्याच्यामुळे याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स माहिती आपल्याला याच्यातून मिळेल. आणि मित्रांनो याचा तुम्ही लाभ घ्या, बरोबर आहे. आणि जे हे करतील त्यांच्यासाठी यश हे निश्चित आहे. समस्या तुमच्याबरोबर सगळी शेअर केली, परिस्थिती तुमच्या समोर वास्तव मांडलं, आणि आता त्याच्यावर सोल्युशन मी तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो. आता सर्व जी काही क्रिया आहे, निर्णय आहे, प्रक्रिया आहे, ही कोणाच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे, बरोबर आहे. तुम्ही याचा कसा वापर करता आणि तुम्ही कसं यश मिळवता हे सर्वच मी तुमच्यावर सोपवतो. चला पाणी वाचूया, माती वाचूया, शेती वाचूया. धन्यवाद.